भारतासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि तेवढाच महत्त्वाचा। चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय। भारताच्या महत्त्वाकांक्षी आदित्य L1 यशस्वी प्रक्षेपण झालंय। सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनं आदित्य L1 मोहीम राबवली आहे। आदित्य L1 प्रक्षेपण सकाळी 11:50 श्रीहरिकोटा इथून झालं। सूर्यावरच्या घडामोडी, चुंबकीय वादळ यांचा आदित्य L1 अभ्यास करेल। चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष इस्रोच्या आदित्य L1 मोहिमेकडे लागलं होतं। आता आदित्य L1 पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे। चांद्रयान 3 नंतर आदित्य L1 यशस्वी प्रक्षेपण झालेला आहे। सौरमंडळ, चुंबकीय वादळ यासोबतच सूर्यासंदर्भातल्या अनेक गोष्टींचा आदित्य L1च्या वतीने अभ्यास केला जाणार आहे। पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर राहून आदित्य L1 हे यान सूर्याचा अभ्यास करणार आहे, पण हे अंतर केवळ 1% असल्याचं बोललं जात आहे। इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशभरामध्ये जल्लोष आहे, कारण का आदित्य L1 प्रक्षेपण पूर्ण झालेलं आहे। सूर्यासंदर्भात अनेक रहस्यांचा उलगडा आदित्य L1च्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोच्या माध्यमातून आखली गेलेली ही पहिलीच मोहीम आहे। पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरचा प्रवास करून आदित्य L1 आता सूर्याच्या दिशेनं झेपावलेला आहे। पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर राहून आदित्य L1च्या वतीनं सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे। ज्या पॉइंटवरती आदित्य L1 हे थांबणार आहे, तिथे पृथ्वी किंवा सूर्य या दोघांच्याही गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जास्त नसतो, त्यामुळे तिथे अभ्यास करणं सोपं जाणार आहे। जिथे हे यान थांबणार आहे त्या जागेला पार्किंग स्लॉट असं म्हटलं जातं, आणि तिथून अभ्यास करत असताना ग्रहण काळ असला तरी सुद्धा कोणताही अडथळा न येता या यानाला अभ्यास करणं सहज सोपं होणार आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।